नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। सकल मराठा आरक्षण साखळी उपोषण। सूतगिरणी चौक छत्रपती संभाजीनगर येथे संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यासाठी शिवभक्त पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाजातर्फे सूतगिरणी चौक येथे साखळी उपोषण सुरू आहे। 2018 ही पांडुरंग राजे पाटील यांनी आरक्षण मिळवण्यासाठी क्रांती चौक येथे 39 उपोषण केले होते, परंतु त्यावेळेस मिळालेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही। यावेळी विनायक पाटील, कुणाल शेळके, व्यंकटेश बला शेतवार, संतोष दाभाडे, लक्ष्मण लगाने, धीरज खाकुरडिया, अनिल जाधव, शुभम साळवे पाटील, शार्दुल जगताप, गणेश देशमुख, सूरज पाटील, शिवाजी कापसे, प्रथमेश शेळके, मुळे अण्णा, देशपांडे काका सर्व जाती आणि धर्माच्या बाबतीत जाहीर पाठिंबा दिला आहे। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी प्रतिनिधी अरुण दाभाडे, छत्रपती संभाजीनगर। एक मराठा लाख मराठा हे आपल्या सर्वांचं मराठा आरक्षणावर चालू आहे। कुणीही आपल्या बांधवांनी महाराष्ट्रामध्ये उद्रेक करू नये हीच माझी विनंती आहे। बाकी शांततेत चाललेला आपल्या जारंगे पाटलांना पाठिंबा देत राहा। एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। बांधवांना आज गेल्या 25 वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा आहे। अण्णासाहेब पाटील यांनी लढा चालू केला आहे। आज पण आज मराठा बांधवांनी 56 बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान केले आहे। आज महाराष्ट्र पुन्हा आरक्षणाच्या काळोखाखाली आहे। मराठा आरक्षणासाठी आज लाखो तरुण शिवाचे रान करत आहेत, तरी मराठा आरक्षणासाठी सरकार कुठेहीसुद्धा मराठ्याचा विचार करत नाही। मराठा आरक्षण का देत नाही हा मला अजूनही प्रश्न पडलेला आहे। मराठ्याला आरक्षण जर द्यायचे नसेल तर सरकारनं जाहीर करावे, द्यायचे असेल तर त्वरित द्यावे। पुढे मराठा शांत बसणार नाही, मराठ्याचा अंत पाहू नका। मराठा समाजाने जे 58 ते 60 मोर्चे काढले, जगाला असा हेवा वाटला असा मोर्चा काढले, त्यातूनही सरकारला जाग आली नाही। अण्णासाहेब जरांगे पाटलांनी आज ज्वलंत मराठा आरक्षणाची ज्योत पेटवली, अंतरावरची सराटी आणि आज म्हणून जरांगे पाटलांची आज तब्येत खराबली, तरी सरकार जागा येत नाही। आज महाराष्ट्र पूर्ण रस्त्यावर उतरला आहे। मराठा समाज, मराठा समाजाला जे 18 पगड जातीच्या समाज बांधवांनी जो पाठिंबा दिला आहे, सर्व मराठा समाजातून सर्व इतर जाती धर्माचे सर्वांचे अभिनंदन आवडले। 18 सर्व समाज बांधवांचे अभिनंदन। आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझी कळकळीची सर्व महाराष्ट्र शासन केंद्र शासनाला नम्र विनंती। तिथून मराठा बांधवासाठी खास माझे निवेदन आहे, तिथून पुढे मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देऊ नये। कारण मराठा तुम्ही जर बलिदान दिलं तर मराठा आरक्षणाचा फायदा होणार नाही। माझी कळकळीची विनंती, कोणीही मराठा बांधवांनी इथून पुढे आत्महत्या करू नये। मराठा आरक्षण सर्वांना भेटणारच आहे। जय शिवराय। जय जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।